सध्या आदिपुरुष या सिनेमाची सर्वत्र चर्चा चालू आहे. वेगवेगळ्या कारणावरून या सिनेमावर टीका केल्या जात आहेत. सुरुवातीच्या काही दिवसातच या सिनेमाचे सर्व शोज हे हाऊसफुल जात होते, मात्र आता ते कमी झाले आहे. यातच त्याचबरोबर या सिनेमाच्या आधी देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित चौक हा मराठी सिनेमा 2 जूनला प्रदर्शित झाला होता आणि आता या सिनेमाला प्रदर्शित होऊन 3 आठवडे झालेत, तरीही हा सिनेमा पुण्यात बऱ्याच जागेवर प्रेक्षकांच्या चांगल्याच गर्दीत चालू आहे. इथे मी म्हणालो की पुण्यात चालू आहे, हा पुण्यात सध्या या सिनेमाचे 3 आठवड्यानंतरही जवळपास 20 पेक्षा जास्त शोज हे रोज होत आहेत, तर बाकी महाराष्ट्रात बऱ्याच जागेवरून खूप लवकर हा सिनेमागृहातून बाहेर काढण्यात आला. तर यावर चौक सिनेमाचे दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड यांनी खंत व्यक्त केली. देवेंद्र गायकवाड यांना इंस्टाग्रामवरती एका चाहत्याने विचारले होते. चौक हा सिनेमा पुण्यामध्ये चांगलाच चालत आहे, बाकी असाच संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा चालायला हवा. तर यावर देवेंद्र गायकवाड म्हणाले की आता थर्ड वीक आहे, महाराष्ट्रभर सिनेमा प्रदर्शित केला होता, लोक फार कमी संख्येने सिनेमा पाहायला आलेत. माउथ पब्लिसिटीवर नंतर सिनेमा चाललाही, तोपर्यंत काही ठिकाणाहून सिनेमा काढला गेला. त्याचबरोबर ते असेही म्हणाले की आदिपुरुषमुळेही चौकचे शोज हे कमी करण्यात आले. आणि यानंतर देवेंद्र गायकवाड यांना या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन विचारण्यात आलं, तेव्हा त्यावर ते जास्त न बोलता त्यांनी फक्त 3+ असं रिॲक्ट केलं. म्हणजे यावरून असं वाटतं की आतापर्यंत चौकने बॉक्स ऑफिसवरती 3 कोटींपेक्षा जास्तची कमाई केली आहे. आता बऱ्याच लोकांनी हा सिनेमा अजून पाहिला नाही, तर त्यांना उत्सुकता आहे की हा सिनेमा OTTवरती कधी येणार आणि कुठल्या OTT प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा पाहायला मिळेल. तर दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड यावर म्हणाले की सध्या तरी हा सिनेमा कुठल्याही OTT प्लॅटफॉर्मला विकलेला नाही. ज्यांच्याकडून सिनेमाला जास्त पैसे मिळतील त्या प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा दाखवला जाईल. बाकी चौक हा सिनेमा खरंच चांगला आहे. सध्या जर तुमच्या जवळच्या सिनेमागृहात अजूनही हा सिनेमा चालू असेल तर तो नक्की बघा, नाहीतर OTTवर येणारच आहे. पण सिनेमागृहात जी या सिनेमाची मजा आहे ती वेगळीच. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे साई पियुष आणि ओमकार स्वरूप यांचं या सिनेमातील म्युझिक.